पनवेल तालुक्यातील वलभ गावाच्या वसाहतीमध्ये राजीव गजानन वैद्य यांचे त्रिमूर्ती फेब्रिकेशन प्रायव्हेट लिमिटेड हा इंजिनिअरिंग कारखाना आहे. या कारखान्यात सुरू असलेल्या कामामुळे गावातील रहिवाशांना ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा मोठा त्रास होत असून त्यांचा आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. त्यासंदर्भात भाजपचे वलभ गाव उपाध्यक्ष संजोग पाटील आणि ग्रामस्थांच्या वतीनं गोडाऊनचे वर्कशॉप व्यवस्थापक श्री शिंदे यांना गुरुवारी निवेदन देण्यात आलंय. या निवेदनात सांगण्यात आलं आहे की वलभ गावाच्या वसाहतीमध्ये राजीव गजानन वैद्य यांचे इंजिनिअरिंग गोडाऊन वर्कशॉप आहे. या कारखान्यामुळे गावातील रहिवाशांना ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. या कारखान्यामध्ये गंज लागलेल्या लोखंडावर प्रक्रिया करून मोठमोठे जाब बनवले जात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे वायू प्रदूषणामुळे अनेक रहिवाशांना अस्थमा, सर्दी, खोकला अशा आजारांशी सामना करावा लागतोय. तसेच हा कारखाना असाच चालू ठेवला तर नागरिकांना क्षयरोग आणि कर्करोग अशा मोठ्या आजारांशी सामना करावा लागेल. तसेच या कारखान्याच्या ध्वनी प्रदूषणामुळे शालेय मुलांना अभ्यास करण्यास आणि वयोवृद्ध माणसांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. जर ध्वनी प्रदूषण योग्य त्या प्रमाणात रोखलं नाही तर मुलांच्या शिक्षणावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलंय. या संदर्भात भाजपचे वलभ गाव उपाध्यक्ष संजोग पाटील, प्रमोद उसाटकर, प्रभाकर पाटील, माजी उपसरपंच जे के पाटील आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत वर्कशॉपचे व्यवस्थापक श्री शिंदे यांना निवेदन देण्यात आलं असून या कारखान्यामुळे येथील रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा भास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी आपली प्रतिक्रिया मल्हार टीव्हीला दिली आहे. आज वलभ गावामध्ये राजीव गजानन वैद्य यांच्या मालकीचा वलभ ग्रामपंचायती हद्दीमध्ये हा एक छोटासा वसलेला इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे. या वर्कशॉपमुळे काही वर्षापासून हा वर्कशॉप इथे वसलेला आहे, पण या वर्कशॉपमुळे आजूबाजूच्या वस्तीतील रहिवाशांना जे कायमस्वरूपी इथे वसलेले आहेत त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. ज्यावेळी हा वर्कशॉप चालू होतो, चालू झाल्यानंतर हे गंज लागलेल्या लोखंडाला बफरिंग करून त्याच्यावर प्रक्रिया करून मोठमोठे जॉब बनवतात. जॉब बनवत असताना ह्या कामाचा एवढा आवाज असतो का, आत्ता अलीकडे कोरोनाच्या काळामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ऑनलाईन शिक्षणाचा प्रत्येक शाळेला ऑनलाईन शिक्षणाचा शिक्षण चालू करण्यास परवानगी दिलेली आहे. ऑनलाईन शिक्षण चालू असताना जेव्हा हा वर्कशॉप चालू असतो तेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवत असतात विद्यार्थ्यांना त्याचा काही आवाज येत नाही आणि आवाज न आल्यामुळे त्यांचं त्या शिक्षणाकडे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं, याला जबाबदार कोण हे आम्हाला प्रशासनाला विचारायचं आहे. दुसरी गोष्ट, हवेमध्ये जेव्हा यांचं बफरिंग होणारा कण वायूमध्ये मिसळतात, वायूमध्ये ते कण मिसळत असताना इतर शेजाऱ्यांच्या बऱ्याच लोकांना अस्थमा, दमा, खोकला, सर्दी अशा छोट्या छोट्या आजारांना सामोरे जावं लागत आहे. आणि आत्ता हा कारखाना असंच चालू राहिला तर या रहिवाशांना मोठमोठ्या कर्करोग किंवा क्षयरोग अशा मोठमोठ्या आजारांनासुद्धा सामोरे जावे लागेल. वर्कशॉप जो चालू आहे त्याच्यामध्ये आजपर्यंत त्यांनी हे त्यांच्यासाठी सेपरेट शिबीचा हे घेतलेला नाही, काय म्हणतात त्याला ट्रान्सफॉर्मर, त्यांना ॲक्च्युअल नियमानुसार ट्रान्सफॉर्मर ते घ्यायला पाहिजे. ते त्याच्यामुळं ट्रान्सफॉर्मर न घेतल्यामुळं जे या ट्रान्सफॉर्मरवर आम्हाला जे गावामध्ये लाईट जाते ती लाईट आम्हाला कधी फुल भेटत नाही, डिमडेम भेटते सगळी, बरं ए सी चालत नाही. तर हा त्यांचा नेहमीचा आता 5 वर्षाचा हा नेहमीचा त्रास आहे यांचा. एम एस सी बीचा पण यांच्याबरोबर साठेलोटा आहे, त्याच्यामुळं एम एस सी बीनी यांना अजूनपर्यंत हे प्रेशराईज केलं नाही का बाबा तुम्ही हे घ्यायला पाहिजे म्हणून.